तर आता आम्ही झालो रेडी. खरच खूप सुंदर दिसतीये. कारण की सक्सेस झाले. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर मी पायल, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर विषय असा झालाय की माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे, तर तिचं 2 दिवसांनी लग्न आहे आणि आज त्यांची हळदी आहे. तर तिला असं वाटतं की नाही का काही पण मी तर येणारच नाही का तिच्या लग्नाला आणि हळदीला. तर विषय हळदीचा आहे, तर तिला असं वाटते मी हळदीला येणार आहे तसं. पण मी फोन का नाही उचलत आहे? तर मी तिचे ना फोनच उचलत नाही, 1 आठवडा झालं फोन उचलत नाही आहे. तिच्या मेसेजला रिप्लाय पण नाही देत नाही आहे. तर ती मला कंटिन्यू फोन आणि मेसेज करते. मी फक्त मेसेज बघते आणि अजिबात तिला रिप्लाय वगैरे दिला नाही आहे आणि तिचे फोन पण रिसिव्ह नाही केले. तर तिला असं वाटते बाबा ही येणार नाही आहे. मनातल्या मनात तिने खूप शिव्या पण दिल्या असतील की नाही का झालं आहे तरी काय, स्टेटस टाकतेय, ऑनलाईन येते, मेसेज बघते पण रिप्लायच नाही आणि तिच्याशी बोलत पण नाही. म्हणजे तिला असं वाटते की मी हळदीला येणारच नाही. तर असं नाही होणार. माझी मैत्रिणी म्हणलं मी तर जाणारच हळदीला, तर मी तिला सरप्राईज देणार आहे आता जाऊन. तर मला तिची रिॲक्शन बघायची की ती कशी शॉक होती. तर आता मी तिकडे चालली आहे. तर मी निघते आता, कारण मी तिच्या नवऱ्याला पण नाही सांगितलं आणि तिला पण नाही सांगितलं की मी येणार आहे. मला खरं तर तिला सरप्राईज द्यायचे आणि तिचे एक्सप्रेशन बघायचे आहेत. तर आता बघूयात, मी निघली आहे तिकडे जायला. तुम्हाला मी तिकडे गेलो दाखवते. ब्लॉग स्किप करू नका, कंटिन्यू ब्लॉग बघा. आता मी पोहोचली, मला आतमध्ये जायचं. तिला सरप्राईज द्यायचं, माहीत नाही तिचे रिॲक्शन कसे असतील, पण ती खुश नक्की होणार आहे. तर बघू दाखवते. उचलत मला माहिती होता की नाही का तिला असं वाटत कसली आलाय गाली पण नाही, फोन पण नाही उचलत साधा. तर मी सकाळी यायच्या आधी तिला फोन केला पण तिने एक पण फोन रिसिव्ह नाही. सकाळी सकाळी उठली म्हटलं अरे देवा साक्षीचा फोन आला नाही का, आता मी उचलू का नको फोन वरती चिलते काय. सुमेना सगळं बॅगा मी हातात घेऊन थांबलाय. मी तुम्हाला दाखवते बिचारा बघा. मी सकाळला पण नव्हतं सांगितलं मी येणार म्हणून आणि साक्षीचे पण फोन नाही उचलले. तर तुला कसं वाटतंय आता? अचानक सरप्राईज मिळलो होतो. समजून घ्या हा बोबडा आहे दादा, तुम्ही समजून जा. कसं वाटलं तुम्हाला मला भेटून? बरं वाटलं. मी साक्षी नव्हतं सांगितलं मी येणार आहे, कोणालाच नाही सांगितलं, याला पण नाही सांगितलं. साक्षी पण सरप्राईज झाली, खुश एकदम. स्वप्नीलची मम्मी आहे, सेम आहे ना? माहितीये मुद्दाम नाही उचलले मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. जर मी फोन उचलले असं साक्षीला कळलं असतं अरे ही तर येणार आहे. थोडी देर आहे रुक, किती क्यूट लेन्स आहे म्हणजे डोळ्यात. लेफ्ट हा आई जोडून मग फायनली लेन्स गेली तिच्या डोळ्यात. हो पकडा ठीक से ना, लेन्स जात नव्हती तिच्या डोळ्यात. आई एकदम छोटे छोटे डोळे. आम्ही रेडी व्हायला लागलोय. ही पण रेडी होती, रडली बिचारी लेन्स मुळे. तर आता हिचा मेकअप चालू आहे, माझं पण आवरायचं बाकी आहे. तर माझी आता फक्त साडी घालून झाली आहे, सगळे आवरायला लागले ते. ह्यांनी पण तयार झाले, हे पण लोक तयार झाले ते. तर आता मी दाखवते. आता फुल तिकडं जिथं हळद आहे ना रोडला ठेवली हळद, तर तिथं फुल सिस्टीम बिस्टीम चालू आहे लावणं नाही का. तर दाखवते मी तुम्हाला आता रोडला आहे. मला रोडला असं जाता नाही येणार कारण की मला आवरायला लागेल. तर मी तुम्हाला दाखवते मी आता, तर मी आता रेडी होऊन येते तुम्हाला दाखवते. हा जरा
आता शांत बसला तर आता आम्ही झालो रेडी. खरंच खूप सुंदर दिसतीये. सिरियसली एवढी सुंदर दिसते ना मला आजी. आणि मी खूप खुश आहे हिच्यासाठी. फायनली हिचं लग्न होत आहे. आता हिच्या नंतर माझा नंबर आहे. लगेच लगेच. आधीच लग्नावर होता पण लेट झाला. साखरपुड्यामुळे लेट झाला. आधी माझं होतं मग हिचं होतं. पण आता उलट झालंय. उलट झालं. आधी हिचं मग माझं. तर वाटलं होतं हिच्या साखरपुड्यातच लग्न होईल की काय. कसलं भारी वाटत ना बांगड्या वेगड्या. तर आता आम्ही रेडी झालोय. आता वाट बघतोय डीजे कधी चालू होईल आणि आम्ही कधी नाचायला जाईन. व्लॉग मध्ये एक सीन टाकाय. खाली नव्हता नाचा ते पण. कारण की सांगा मी कशी नाचते. ते म्हणतात लोक दारू पिऊन नाचतात पण हिला प्यायची गरज नाहीये. तर आता आता आम्ही जातोय. अगं हे कानातलं वाकडं होतंय त्याची खर तर लायकी नाही. तुझ्या तोंडावर बसायची या कानातल्याची. आजचे दिवस राहून दे. आजचे दिवस त्याचं महत्व आहे. नको नको टाकून नको देऊ बाई राहून दे आजचे दिवस. तर आता आम्ही रेडी झालोय. मला वेटच नाही होते नाचायचा. हिला नाचायचं आणि मी हिला आज एवढी हळद लावणार नाही एवढी तुम्हाला सांगितलं असतं. पण जाऊ द्या पर्सनल गोष्टी. आता कुठे तुम्हाला सगळं सांगू. तिला एक जाऊ शकते असं काय नाही. मला तर चालेल. तर आता तुम्हाला दाखवते मी आमच्या नाचायची बिचारची व्हिडिओ. तर आता मी जातोय. बघू आपण नवरदेव कुठे. मी तुम्हाला नवरदेव दाखवते कोणच्या कपच्यात बसून आवडतोय. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. बाय. आणि माझी नवरी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा लवकर. आता साक्षीला कसा रे काय तुला काय वाटतंय कशी दिसतीये मग. कशी तू शब्दात नाही सांगू शकत का. हा याला शॉकच बाकी होत यायचं. खूप सुंदर दिसत. कधी आवरणार तू. अजून आवरला नाही. आता मंडपात जायला ती बसायला. जा लवकर आवर. आमचं झालंय नाचून बिचून. आता नवरा नवरी करतात इथं फोटोशूट. बघ त्यांचा फोटोशूट झालाय. सगळे बिचारे दमून बिमून बसले. हिला घे बाजू. आणि हिचं काय चाललंय. ग काय चाललंय. नुसतं फोटो काढायचं. मॅडम उतरते का जरा. आणि आता खूप जास्त भूक लागली. चालले खायला. म्हणजे सगळे चाललोय. यांचं फोटोशूट झालं तर आम्ही खाणार आहे. भूक लागली. कधी होतं यांचं फोटोशूट. झालं तुझं. झालं का तुझा फोटोशूट. झालं का. मला भूक लागलीये. कधी जायचं आता आपण. आता जेवायचं. आता तिथं आज एक हळदी मध्ये. आणि आज हळदी मध्ये एक गंमत झाली. मोस्टली आहे ना लग्न लग्नाच्या वेळेस आहे ना मुलीकडचे रडतात. पण हे आज उलट झाले. नवरा आई जण म्हणजे स्वप्नील रडला. आई जण नवरा पण रडला. त्याची मम्मी रडली. त्याने मावशी रडल्या. सगळे रडले. म्हणजे इथं उलट मी बघितलं ह्या वेळेस की सगळे मुलीचे रडतात घरचे. पण ह्या वेळेस सगळे मुलाच्या घरचे रडत होते. देवा ह्या अजून मला काय काय बघायला लागणार आहे माहित नाही. काय रे तुझा. मी सबस्क्राईब करणार चॅनल. सपस करायब करा. पादरे बात मत करा. सपस करायब करा. करा शेअर करायला विसरू नका. ना करा लाईव्ह करा. करा पाहा प्रतिकाराचा डायलॉग आहे. आणि जर नाही आवडला विला हिला अनफॉलो करून टाका. आणि मला बफा हो जाय दर. हा आणि हिला फॉलो करा. नको आता हिचं लग्न ठरलं. तर आता आम्ही चाललोय जेवायला. मी तुम्हाला दाखवते.
थोड़े हाँ जरा पर्सनल होते नहीं बोलू शकत मोठे नी तर आता जेवायला चाललोय मला दाखवते पुढे ब्लॉग संपलेला नाहीये की काय पण बोलली असेल तरी ब्लॉग संपलेला नाही रात्रभर लग्न असताना नवरी रडती पण इथं उलटा झालं सभे बिचारा रडत होता सांगते मी कारण त्याच जरा तिकडे कारण खूप वर्षानंतर त्याचं लव्ह मॅरेज सक्सेसफुल झालेलं आहे ना बिचारे म्हणजे नाही आणि खूप वर्षापासून आहे ना बिचारा बोलत होता की नाही का लग्न करायचंय लग्न करायचंय लग्न करायचे एवढे प्रॉब्लेम येत होते यांच्या लग्नामध्ये पण आता फायनली सक्सेसफुल झालंय म्हणून याचे सुखाचे अश्रू येत होते उचलून आणले पोरीला आहे ना सभ्या अरे एवढं लाजू नको बोल रे असं वाटतंय मग तुला का रडला तू मस्त वाटत कारण की मोठ्याने बोल काय नाव काय अयो बोल उद्या परवा लय गाय ना करू गाय करू नका नाव घ्यायचं का नाही नाही थांब एक मिनिट बोल मला चांगलं वाटलं आता कारण की थोडा एन्जॉयमेंट झाला तिथे फॅमिली एकत्र होती आणि थोडं बरं वाटलं रडला का ते सांग हो का कारण की सक्सेस झालं म्हणजे मी पण रडणार का माझ्या वाढीला मांदळ असत रागला का बघ प्रेम मांदळ असत ते आणत राहू द्या खरं प्रेम मांदळ असत हो खरं होतं एकदम ओके तू कुठं आहे बाई अरे बाबा ये बाबा ताई ये इकडे 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 थांब थांबा 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 सपनी ये इकडं आणि असं असं सगळ्यांनी आनंदी राहा अरे जाऊ नको थांब जरा असं सगळ्यांनी खुशीत राहा आणि मस्त राहा सबस्क्राइब करा म्हणा रायकवाड नाही जुगदार आणि जुगदार बाचा जुगदार